आम्ही जवईला बसलेलो असताना तिथं अज्ञात व्यक्ती आल्यानंतर तिथं झगडा करत असताना तो मालकने त्याला आकलून दिलं। आकलून दिल्यानंतर त्यांनी मनात राग आणून 10-15 पूर आणले। 10-15 पूर आणल्यानंतर त्यांच्या हातात तलवारी या कोविते वगैरे गोष्टी होता त्या आणल्यानंतर त्याच्यामधले आमचा मित्र अर्थात भालेराव या आमचा बंधू त्याच्यावर डायरेक्ट अचानक त्यांनी प्राणघात हल्ला चालू केला। काय झालंय मग आता प्रशांतला तब्येत कशी? आता आम्ही कंप्लीट केलेली आहे, पोलिसांना भी सांगितलेलं आहे अशा गोष्टीची घटना स्थळी पाणी केली त्यांनी भी फुटेजमध्ये भी सर्व गोष्टी आलेलं आहे आणि तो जागी मृत्यू घोषित केलेलं आहे डॉक्टरांनी। तरी आमची अपेक्षा आहे का तिथं तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि तिथं जे हॉटेल आहे कोणते हॉटेल होते नाव काय सोनाली मटन भाकरी अच्छा तिथं तो मालक आहे तो स्वतः आई विटनेस आहे सर्व फुटेजमध्ये आलेलं आहे म्हणजे आम्हाला काही बोलायची गोष्ट नाही आहे। सर्व जे आहे ते क्लिअर कट आहे आणि त्यांनी झगडा कशा कारणावरून केला हे आम्हाला फक्त खुलासा करायचं आहे। तुम्ही जेवण करत होते का? जेवण करत होतो आम्ही आमचं जेवण करत होतो। काल संध्याकाळी साधारणतः 9:30 सुमारास यातील मयत सागर भालेराव प्रसाद भालेराव हा त्याच्या मित्रासोबत सोनाली मटन भाकरी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता आणि त्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी एक रेकॉर्डवरील गुन्हेगार देखील तिथे आला होता आणि त्यांच्यामध्ये किरकोळ वादातून ते असा हा जो मयत इसम आहे यातला प्रसाद भालेराव आणि त्याचे मित्र हे 9:30 सुमारास बाहेर पडत असताना त्याच वाद झालेल्या इसमाने अधिकचे त्याच्यासोबतचे साथीदार घेऊन आला आणि त्याच्यावर तिथे हा लाथाबुक्याने हाणामारी करून आणि तिथेच पडलेल्या फरशी आणि दगड आणि खुर्ची याने त्याच्या डोक्यात प्रहार करून त्याचा खून केलेला आहे। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ धाव घेतली आणि अत्यंत तत्परतेने तपास करून यातील 6 आरोपी निष्पन्न केले आणि त्या सर्व संशयित 6 आरोपींना आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून पोलीस स्टेशनचे काही क्राईम PI निंबाळकर साहेब हे आता या संदर्भात पुढील तपास करीत आहेत।